पीक विम्यासाठी रविकांत तुपकर आक्रमक, जिल्हा कृषी अधीक्षकांच्या कार्यालयात सुरू केली मुक्काम आंदोलन, जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पडत नाही तोपर्यंत माघार नाही। प्रलंबित असलेल्या पीक विम्याच्या प्रश्नांसंदर्भात रविकांत तुपकर यांनी आज आक्रमक भूमिका घेतली असून सरकारकडून वारंवार तारीखावरती तारीख देण्यात येत असून याच धोरणाचा निषेध तुपकरांनी केला आहे। 15 सप्टेंबरपर्यंत पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असा शब्द कृषी सचिवांनी याआधी दिला होता, तो शब्द सरकारने पाळला नाही म्हणून तुपकर आणि यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे। जेव्हा कृषी अधीक्षक मनोज ढगे यांच्या कार्यालयात तुपकर अंथरून आणि पांघरून सोबत घेऊन गेले, जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचे पैसे पडत नाही तोपर्यंत आपण इथेच मुक्काम करणार आहोत, असे म्हणत रविकांत तुपकर यांनी ठिय्या मांडला आहे। 15 सप्टेंबरपर्यंत पैसे टाकू असं आम्हाला सांगण्यात आलं होतं, 15 सप्टेंबरची तारीख होऊन गेली, अजूनपर्यंत पैसे आम्हाला शेतकऱ्यांना मिळाले नाही म्हणून मी इथं मुक्कामाला बसलेलो आहे। जोपर्यंत आम्हाला पैसे मिळणार नाही, शेतकऱ्यांना हक्काचे पैसे मिळणार नाही, कंपनीवर कारवाई होणार नाही, तोपर्यंत मी इथंच मुक्काम करणार आहे। भलेही मला फासावर लटकवा, मला गोळ्या घाला, मला कुठं काय करायचं त्याला मारून टाका, पण शेतकऱ्यांना रुपये आणि रुपये वसूल केल्याशिवाय थांबणार नाही। जिल्हा कृषी अधीक्षक हे कंपनीची भाषा बोलतात, यांचा आणि कंपनीचा साठा लूट आहे। अजितदादा आणि प्रशासना म्हणजे सरकारचे पीक विमा कंपनी ऐकत नाही असं म्हणायचं नाही। अजितदादांच्या बैठकीमध्ये त्या दिवशी कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब नव्हते, त्यामुळे या संदर्भातला ठोस निर्णय तिथं झाला नाही, पण कृषी सचिवांनी आम्हाला 15 सप्टेंबरची तारीख दिली होती, ती पाळली गेली नाही, त्यामुळे इथं मुक्कामाला बसलेलं आहे। तारखावर तारखा देऊन देऊन हे शेतकऱ्यांना फसवत आहे।